उच्चस्तरीय चौकशीची चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. ओडिशा मधील कोरोमंडल एक्सप्रेस दुर्घटनेत 233 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर या अपघातात 900 हून अधिक प्रवासी जखमी झालेत. लष्कर आणि एनडीआरएफची पथक बचाव कार्यात आहेत. तर ओडिशा मध्ये रेल्वे अपघात झालाय. बालासोर मध्ये 3 रेल्वे गाड्यांचा अपघात झालाय. अपघातात 900 हून अधिक प्रवासी जखमी झालेत. मृतांच्या वारसाला 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. गंभीर जखमींना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर एनडीआरएफच्या 4 तुकड्या घटनास्थळी आहेत. अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 200 पार गेलाय. तर 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. परिवारों के मेंबर चले गए, पहले उनके पास ठीक तरीके से पहुंचे. जो व्यक्ति आज घायल हुए हैं उन घायलों का इलाज हो, सबसे पहले वो फोकस है. नाराजगी भी बहुत हो रही है, विपक्ष मांग कर रहे हैं. मैं यही कहूंगा कि अभी सबसे पहला फोकस रखें रेस्क्यू पे और रिलीफ. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलंय. पाहूयात. पंतप्रधान मोदी म्हणतात, दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असं ट्विट पंतप्रधानांकडून करण्यात आलंय.